चला सर्वांनी लवकर, मुहूर्ताची वेळ निघून झाले, सर्व तयारी झाली लग्नाची. या सगळे गुरुजी वाट पाहतायत ना, या. अरे विजय, अर्पिताच्या लग्नाचा मुहूर्त आधी आहे ना. हो, मग ही मंडळी राहिली कुठं? ते आलीच. नमस्कार. नमस्कार. सॉरी, जरा ट्रॅफिकमुळे उशीर झाला. हे केदारनाथ. अरे राहू दे, नमस्कार. आयुष्य मार. हे माझे आई बाबा. नमस्कार. नमस्कार. या. हो. अजम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. एक वेळा तामनात पाणी सोडायचं, परत एकदा तसंच पाणी प्यायचंय. ओम स्वस्ति नेन्द्र वृद्धसरवा, स्वस्ति न भूषा विश्ववेदाः, स्वस्ति न सार्षरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पतिर् ददातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं नमे वराजाधिपतिर्बभुवा, सङ्कीर्णनाशभद्रणं सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. ओम स्वस्ति गणनान्तवा गणपति भवामहे कविं कवीनामुपम सर्वसमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्वतानुदृढमन्वदिभिस्तदादनं. ओम निषदेतवणवदवणयत्वामाहुर्विप्रथमं गविनाम्. माहेरचं निरांजन, सासरची फुलवात, यशचं नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात. अरे वा 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 वा.
परत यश तू त्या रात्री इथून का निघून गेलास यश अगं मला एक खूप महत्वाचं काम आठवलं मी असा विचार केला की मी जर रात्रीच निघालो तर सकाळपर्यंत काम आटपून परत येईन रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती रस्त्याच्या मधोमध एक माणूस बाईक आडवी टाकून असाच उभा होता मला वाटलं की त्याची बाईक बंद पडली आणि त्याला लिफ्ट हवी आहे म्हणून मी गाडी थांबवली मग काय त्याच माणसाने मला लुटलं त्याने माझ्या डोक्यात एक भला मोठा दगड मारला मला तसंच रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मध्ये टाकलं आणि आपली गाडी आणि माझं सगळं सामान घेऊन तो पळाला माझ्याच बाबतीत का घडतं काय झालंय मामा एका तासापर्यंत यश आला असत तर माझं आणि अमृताचं लग्न झालं असत हे बघ मानव अमृता तुझ्या नशिबात नाहीये हे सांगतो ऍक्सेप्ट कर मला प्लीज काय नशीब काय नशिबाचं काही नाहीये नशिबाचा हा डाव मला मान्य नाही अमृता फक्त माझी आहे फक्त माझी त्या मानवची यश मानव मानव प्लीज प्लीज तू जरा शांत हो बघू नाही मामा नाही माझ्याशी हा जीव घेणार खेळ नशिबाने नाही तर यश ने खेळलाय माझ्या आणि अमृताच्या भावनांची खेळलाय तो तू माझं जर ऐकून घे मला मी नाही सोडणार मारून टाळणार त्याला मी तुझा संताप करून घेऊ नकोस आपण काहीतरी सोल्युशन काढू याच्यावर मानव प्लीज मानव माझं ऐक मानव असं त्रागा करून काय उपयोग आहे मानव तू परत आलास हेच खूप आहे यश माझ्यात अजून विश्वास बसत नाहीये आपलं नशीब चांगलं म्हणून परत आलो इतका मार लागला होता मला की कोमात होतो मी कोमातन बाहेर आलो तेव्हा हळूहळू एक एक गोष्ट आठवायला लागली मला आणि अमृतावरच्या प्रेमामुळे फक्त अमृतावरच्या प्रेमामुळे इतकी सगळी संकट येऊन सुद्धा मी सुखरूप घरी परत आलोय नाही पण मला एक गोष्ट कळत नाही यश अमृता आणि मानवनी लग्न करावं म्हणून तर तू हे घर सोडून गेला होतास पण नेमकं त्यांचं लग्न लागतानाच कसा परत आलास अमृता आणि मानवचं लग्न व्हावं ही तुझी इच्छा होती यश केदार म्हणतायत ते खरे यश माझ्याशी लग्न होण्यापूर्वी अमृताचं मानववर प्रेम होत इनफॅक्ट ईशा अमृता आणि मानवची मुलगी अमृताला तिचं पहिलं प्रेम आणि ईशाला तिचे वडील परत मिळावेत म्हणून मी अमृतापासून या घरापासून दूर जायचा निर्णय घेतला आणि मी गेलो पण ऍक्सिडेंट नंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली मला कळलं की मी अमृताशिवाय नाही जगू शकत म्हणून तू परत आलास याला स्वार्थीपणा म्हणतात यश
होय पाप्स, माझा अमृतावर प्रेम आहे, खरच खूप प्रेम आहे. त्यामुळे आता अमृता आणि ईशा या दोघीही माझ्याच आयुष्याचा एक भाग आहेत. ते शक्य नाही यश. अमृताचा भूतकाळ समजल्यानंतर ह्या घरात तिला एक क्षण राहू देणार नाही मी. मानव अमृताचा भूतकाळ होता आणि त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आज माझं अमृतावर आणि अमृताचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्यासाठी एवढं पुरेसं. मी अमृताचा भूतकाळ विसरलोय. तू आज जा अमृता आणि अजिबात काळजी करू नकोस. आता तुला या घरातून कोणीही घालवू शकत नाही. यशचं अचानक येणं आनंदाचं मानायचं की अमृताचं आयुष्य पुन्हा एकदा अनिश्चित वळणावर येऊन ठेपलंय म्हणून काळजी करायची. मला एक कळत नाहीये, अमृता आणि मानवचं लग्न व्हावं म्हणून यश घर सोडून गेला ना, मग तो परत का आला असेल? काय माहित, कदाचित होमसिक झाला असेल. हे बघ, माणूस आपल्या घरादारापासून फार काळ लांब नाही राहू शकत. मान्य, पण मग एक दिवस उशीर आल्याने काय फरक पडला असता? ज्या कारणासाठी त्याने अमृताला आधी इतका मनस्ताप दिला ते पूर्ण होईपर्यंतही तो थांबला नाही. कदाचित त्याला अमृताबरोबर पुन्हा संसार करायचा असेल. हा, आता भावनेच्या भरात त्यावेळेला त्यानं तो निर्णय घेतलाय खरा, पण अमृतापासून घरापासून फार काळ तो लांब राहू शकत नव्हता. तसं असेल तर अमृताचं आयुष्य पुन्हा सावरलं म्हणून आपल्याला आनंद मनायला हवा, नाहीतरी मानवशी लग्न करायला ती मनापासून तयार नव्हतीच. पण मला भीती वाटते ती दुसरीच. कल्याणीबाईंना जर ईशा आणि मानव बद्दल कळलं तर त्या अमृताला घरात राहू देतील. केदार ही गोष्ट त्यांना सांगणार नाही. पटवर्धनांच्या घरात केदार आणि यश शिवाय ही गोष्ट कोणालाच माहीत. हा, आता कल्याणीबाईंना कळलीच तर यश जर का अमृतासाठी आला असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत अमृताबरोबर शेवटपर्यंत राहील. देव करू आणि तुम्ही म्हणता तसंच हो. सुखाने नंदा, सुखी रहा, सुखी रहा. मम्मी, डॅडी, मला थोडंसं विचित्र वाटतंय. आजच आमचं लग्न झालंय आणि तुम्ही लगेच निघताय. तुमच्या दोघांजवळ राहावं असं आम्हाला खूप वाटतंय ग, पण काय करणार. अर्पिता, असं काय करते सगळं? आधीच आपल्या लग्नामुळे त्यांचा स्टे वाढलाय, म्हणजे पप्पांना काम आहेत ग. हो ना, म्हणजे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आज निघायलाच हवं. दिवाकर, निदान आपण त्यांना एअरपोर्ट पर्यंत तरी सोडून येऊ. कशाला, आम्ही टॅक्सीनं निघून जाऊ. डॅडी, घरची गाडी असताना तुम्ही असं टॅक्सीने जाणं मला नाही बरं वाटत. बघा, मी म्हणालो होतो ना तुम्हाला आम्ही तुम्हाला सोडायला येतो म्हणून, पण तुम्हीच नाही म्हणाल. नाही, काय की आजच नवं नवं लग्न झालंय, दिवसभराची धावपळ झाली आहे. तुम्ही आराम करा, आम्ही निघून जाऊ. चला, मी तुम्हाला टॅक्सीपर्यंत पोहोचवतो. निदान मी
टॅक्सी पर्यंत तरी येते. नको, आजच लग्न झालंय तुमचं. अजून अंगावरची हळद देखील उतरली नाही तुझी. आमच्या घराण्यात नव्या नवरीनं पहिल्या रात्री घराच्या बाहेर पडणं अशुभ मानतात. तू इथेच थांब, चल दिवा कर. चला उशीर झाला. चला. यश, तुला हे सगळं माहित होत तरी सुद्धा तू मला अंधारात ठेवलंस. मला हे सगळं का नाही सांगितलंस तू यश? मी पॉप्स ना खरं काय सांगितलं. आणि हे सगळं समजल्यावरही केदार गप्प बसले? कारण जे झालं त्याच्यात अमृताचा काहीही दोष नव्हता. परिस्थितीने तिच्यावर अशी वेळ आणली होती. अरे मग यश, तू आता तिच्या बरोबर राहण्याचा का हट्ट करतोयस? अरे तिला घटस्फोट दे, करू दे तिला मानवशी लग्न. ते शक्य नाही, मी सांगितलंय तुला. मॉम्स, मी आज जिवंत आहे तो फक्त अमृतामुळे. अमृताचं प्रेम, तिचा विश्वास यांनी मला मरणाच्या दारातनं परत आणलंय. त्यामुळे आता तिच्याशिवाय जगण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. मूर्ख आहेस तू यश. तुझी बायको कोणा परक्या माणसावर प्रेम करत होती, त्याच्या मुलीची आई बनली ती, आणि हे सगळं समजूनही तिच्या बरोबर कायमच राहायचं म्हणतोस तू? अरे जगातल्या इतर मुली काय संपल्या का? असतील ना, जगात भरपूर मुली असतील, पण माझं अमृतावर प्रेम आहे त्याचं काय? माझं अमृतावर प्रेम आहे आणि अमृताचं माझ्यावर बस. त्यामुळे आपण सगळ्यांनीच अमृताचा भूतकाळ विसरायला हवा.